आज आपण कार्यात्मक व्याकरण मधील विशेषण व क्रियापद या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नाचे उत्तर निवडण्यासाठी आपणास 10 सेकंद वेळ देण्यात आलेला आहे. प्रश्न पहिला, सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते. या वाक्यातील विशेषण ओळखा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते. या वाक्यामध्ये छान छान हे विशेषण आहे. याचा पर्याय क्रमांक 2 आहे. पुढील प्रश्न, बिचारे प्राणी पाण्यासाठी तळमळत होते. या वाक्यातील विशेषण ओळखा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, बिचारे प्राणी पाण्यासाठी तळमळत होते. या वाक्यामध्ये बिचारे हे विशेषण आलेले आहे. याचा पर्याय क्रमांक 4 आहे. पुढील प्रश्न आहे, मला गोष्टीची पुस्तके वाचायला आवडतात. या वाक्यातील विशेषण ओळखा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, मला गोष्टीची पुस्तके वाचायला आवडतात. या वाक्यामध्ये गोष्टीची हे विशेषण आहे. याचा पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न आहे, टीम टीम द्वारा रिकाम्या जागी पर्यायातून योग्य विशेषणाची निवड करा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. पर्याय क्रमांक 2, सोसाट्याचा वारा रिकाम्या जागी सोसाट्याचा हे विशेषण येणार आहे. पुढील प्रश्न आहे, टीम टीम गाणे रिकाम्या जागी पर्यायातून योग्य विशेषणाची निवड करा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, सुरेल गाणे. या ठिकाणी सुरेल हे विशेषण येणार आहे. याचा पर्याय क्रमांक 4 आहे. पुढील प्रश्न आहे, टीम टीम भाजी रिकाम्या जागी पर्यायातून योग्य विशेषणाची निवड करा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, स्वस्त भाजी. या ठिकाणी स्वस्त हे विशेषण येणार आहे. याचा पर्याय क्रमांक 1 आहे. पुढील प्रश्न आहे, बोलका श्याम आज गप्प होता. या वाक्यातील क्रियापद ओळखा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, बोलका श्याम आज गप्प होता. या वाक्यात होता हे क्रियापद आहे. याचा पर्याय क्रमांक 2 आहे. पुढील प्रश्न आहे, दिनूला तुम्ही कुठं पाहिलं का रे. या वाक्यातील क्रियापद ओळखा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, दिनूला तुम्ही कुठं पाहिलं का रे. या वाक्यात पाहिलं हे क्रियापद आहे. याचा पर्याय क्रमांक 4 आहे. पुढील प्रश्न आहे, लताला छान गाणे गाता येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, लताला छान गाणे गाता येते. या वाक्यात येते हे क्रियापद आहे. याचा पर्याय क्रमांक 1 आहे. पुढील प्रश्न आहे, त्याला राजाचा आश्रय. या वाक्यात रिकाम्या जागी पर्यायातून योग्य क्रियापद निवडा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे,
त्याला राजाचा आश्रय मिळाला. या वाक्यामध्ये मिळाला हे क्रियापद येईल. याचा पर्याय क्रमांक 2 आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या. या वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापदाचा पर्याय निवडा. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यावे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.